शिवसेना शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना जनसंपर्क कार्यालय उद्घाटन शिवसेना उपनेते समन्वय पश्चिम महाराष्ट्र रवींद्रजी मिरलेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आज रविवार दिनांक 17 जानेवारी 2021 रोजी करण्यात आले. शिवसैनिक अजय माणिकराव शिंदे यांच्या या शिवसेना जनसंपर्क कार्यालय उद्घाटन समारंभाप्रसंगी संपर्क प्रमुख पुणे बाळाभाई कदम, पुणे शहर प्रमुख संजय मोरे, जनसंपर्क प्रमुख पुणे शहर प्रशांत बघे, शिवाजीनगर विधानसभा प्रमुख आनंद मंजाळकर आदी पदाधिकारी, शिवसैनिक व प्रभागातील महिला तसेच पुरुष नागरिक उपस्थित होते. जो जे वांसिल तोते लाभू, जो कोणी या शाखेत सहकार्य आधार मागायला येईल त्यांना तुमच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा तुम्ही केली पाहिजे. मुंबईतील जनता एखादी तक्रार पोलीस किंवा न्यायालयात दाखल करण्याऐवजी शिवसेनेच्या शाखेत देणे सोयीचे समजते, कारण त्यांना न्याय मिळेल असा विश्वास येथे असतो. असाच विश्वास आपण देखील संपन्न कराल अशा शुभेच्छा शिवसेना उपनेते रवींद्रजी मिरलेकर यांनी या प्रसंगी दिल्या. तुमची अशी वागणूक असली पाहिजे इकडे या कार्यालयाच्या माध्यमातून काम करताना. जो जे वांछील तो ते लाभो, ज्याला ज्याला जी इच्छा आहे, जे मागणं आहे त्याचं, जो ह्या कार्यालयात तक्रार घेऊन येईल, सहकार्य मागायला येईल, आधार मागायला येईल, त्या सर्वांना तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आधार मिळाला पाहिजे, त्यांना सहकार्य झालं पाहिजे, त्यांच्या मनात जी जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. तर पोलीस स्टेशनला जायच्या ऐवजी, न्यायालयात जायच्या ऐवजी जनता शिवसेनेच्या शाखेमध्ये यायची. मुंबईमध्ये वार्ड वार्डमध्ये शाखा आहे, शाखेमध्ये यायची आणि हिथे म्हणणं मांडलं की मला न्याय मिळणारच, कारण अन्यायाविरुद्ध लढणारी ही संघटना आहे. शिवसेना ही अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे आणि त्यामुळे आपला ह्या ठिकाणी गेलं तर न्याय मिळेल ही आपल्या मुंबईची आपली ख्याती आहे. हे कार्यालय माझे नसून जनतेचेच कार्यालय आहे. 24 तास व 7ही दिवस कोणताही नागरिक येथे आपल्या समस्या मांडू शकेल, सोबतच आपले विचार व सुझाव देखील देऊ शकेल. सर्वांना समान न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करील असा विश्वास शिवसैनिक अजय माणिकराव शिंदे यांनी दिला. जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज मी खऱ्या अर्थाने पुणे शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून काम सुरू केले आहे. माझ्या कामाला आशीर्वाद देण्यासाठी रवींद्र मिरलेकर साहेब, पुणे शहर प्रमुख संजय मोरे साहेब, बाळा कदम साहेब, विश्वास चव्हाण, प्रशांत बदे साहेब हे माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्यांनी मला मार्गदर्शन केले. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचाराचा मी घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. प्रभागामध्ये अनेक समस्या पैकी काही महत्त्वाच्या समस्या बोलले तर प्रभागामध्ये कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, नाना नानी पार्क, महिलांचा सुरक्षितता प्रश्न, हे असे खूप सारे प्रश्न आहेत की ते सोडवण्याचा प्रयत्न या कार्यालयाच्या माध्यमातून केला जाईल. आणि मी आणि माझे शिवसैनिक या कामाला सतत प्रयत्नशील राहील. ह्या प्रसार माध्यमातून मी आवाहन करतो सगळ्यांना की काही तुमचं प्रॉब्लेम असेल तर या कार्यालयाला अवश्य भेट द्या, तुमच्या समस्या सांगा. त्याकरता आमचे शिवसैनिक सतत तुमच्या घरी येऊन तुमच्या समस्या सोडवतील, तुम्हाला सहकार्य करतील, हे तुम्हाला मी आश्वासन देतो.